नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरंटस्का या मराठी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, पावभाजी करायची म्हटलं तर खूप तमझाम करावा लागतो, पण आपण इन्स्टंट सुद्धा बनवू शकतो. अगदी 15 ते 20 मिनिटात आपली ही पावभाजीची भाजी तयार होते. तर त्यासाठी मी जे इथं साहित्य घेतलंय ते आधी मी सांगते. इथं मी 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 4 टॅमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. पावभाजीसाठी लागणारी भाजी 4 बटाटे, 1/2 किलो फ्लावर, 1 शिमला मिरची आणि 1/2 किलो मटार. मी हे सगळं स्वच्छ सोलून धुवून पाण्यामध्ये इथं ठेवलेलं आहे. इथं बटर घेतलेलं आहे, मी मीठ घेतलेलं आहे. पावभाजीचा मसाला मी 2 ते 2.5 टेबलस्पून इथं घेतलेला आहे. 1 टेबलस्पून मी लाल तिखट घेतलेलं आहे. इथं मी 1/2 चमचा हळद घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे. तर चला इन्स्टंट पावभाजीची भाजी कशी करायची त्याला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, इथं मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. आपण इन्स्टंट बनवतोय म्हणून कुकरमध्ये आपण पावभाजीची भाजी बनवतोय. आधी मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घालणार आहे. तसंच त्यामध्ये आपण हे जे बटर घेतलंय ते सुद्धा घालून घेऊया. आपण बटर आणि तेल दोन्ही एकसाथ घालणार आहे. आपलं बटर वितळलं चांगलं की मग आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स घालूया. आपलं बटर वितळलंय, आता आपण जे लसूण घेतलाय ठेचून 10 ते 12 पाकळ्या तो घालूया. लसूण थोडासा आपला परतून घेऊया तेल आणि बटरच्या या मिश्रणात. आता आपण कांदा घालूया आणि आपला कांदा आहे तो पण छान परतून घ्यायचा आहे. थोडासा लालसर असा परतायचा आहे. आपण आपला कांदा बऱ्यापैकी लाल झालाय, छान असा सोनेरी रंगावर आलाय. आता आपण हे टॅमॅटो आहेत 4 घेतलेत आपण कापून, ते घालूया. आणि हे टॅमॅटो अगदी नरम होईपर्यंत आपल्याला परतायचे. मैत्रिणींनो, आपले टॅमॅटो आहे तो छान बारीक हे नरम झालाय. आता आपण गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम घ्यायची आणि सुखे मसाले ऍड करायचे. त्यात इथं 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1/2 टेबलस्पून पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ. हे सगळं घातलं, आता पुन्हा आपण छान परतून घ्यायचं हे सगळं. गॅस मोठा करायचा आता आणि छान परतून घ्यायचंय. आपले मसाले छान परतून झालेत, आता पुन्हा गॅसची फ्लेम लो करायची आणि हे ज्या भाज्या आपण घेतल्यात त्या घालून घ्यायच्या. सर्व भाज्या आपण घालून घेऊया आणि आता 1-2 ते 3 मिनिटं या भाज्या या मसाल्यासोबत छान परतून घ्यायच्या. भाज्या छान अशा परतल्या गेल्या पाहिजेत. 1-2-3 मिनिटं आपण छान ह्या परतून घ्यायच्यात. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि छान परतून घ्यायच्यात. या भाजी छान मी परतून घेतली, अगदी 3 ते 4 मिनिटं छान मी ही परतली. आता त्यात आपण 1.5 ग्लास पाणी घालायचं, कारण आपल्याला ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करायच्या, त्यामुळं 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आपण. मी 1 ग्लास घातला, अजून 1/2 ग्लास मी पाणी घालणार आहे त्यात. आणखीन 1/2 ग्लास मी पाणी घातले आणि ह्याला आता लीड लावून टाकायची आणि 5 शिट्ट्या करून घ्यायच्या या भाजीच्या.
आपल्या या भाज्या आहेत त्या छान शिजल्या पण पाहिजेत आणि नंतर त्या अशा सॉफ्ट होऊन एकजीव झाल्या पाहिजेत, म्हणून आपण 5 शिट्ट्या करून घेणार आहे. इथं मी कुकरची लीड लावून टाकते आणि आता 5 शिट्ट्या होऊ देऊया. 5 शिट्ट्या झाल्यात, कुकरचं प्रेशर कमी झालंय. आता मी कुकर उघडते. यस, आपली भाजी शिजली आहे. आता आपण बघूया, पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित शिजली. आता काय करायचं, गॅस लावायचा या भाजीखाली आणि स्मॅशरनी मस्त अशी स्मॅश करून घ्यायची. गॅस लावलाय आणि हे स्मॅशरनी आपण अशी छान स्मॅश करून घेऊया भाजी, की जेणेकरून परफेक्ट पावभाजीची भाजी तयार होईल. छान अशी स्मॅश झाली पाहिजे आणि नंतर पाण्याची कन्सिस्टन्सी, भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाणी टाकून कमी जास्त करू शकता. अगदी परफेक्ट पावभाजीची भाजी तयार होते. टेस्टला पण अगदी तशीच होते, इन्स्टंट असल्यामुळे ती पटकन होते. हार्डली 20 मिनिटात आपली ही भाजी तयार होते. छान अशी ही भाजी स्मॅश करून घेतली, आपण पाहू शकता अगदी परफेक्ट स्मॅश झाली आहे ती, कुठेही त्याचं हे नाही आहे. मला ही एवढी थिक नकोय म्हणून मी थोडंसं पाणी घालणार आहे, पण तुम्हाला जर एवढी थिक आवडत असेल तर तुम्ही अशीच सर्व करा. पण मी ह्यात थोडंसं पाणी घालणार आहे आणि ही भाजीची कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी अशी रणी ठेवणार आहे, की जेणेकरून असं पावाबरोबर आपल्याला व्यवस्थित त्याचा आस्वाद घेता येईल. कारण जास्त कोरडी असली तर पावाला भाजी जास्त लागते. सो मी इथं पाणी घातले, थोडं अर्धा ग्लास पाणी घातले आणि गॅस मोठा करायचा आणि छान अशी उकळी येऊ द्यायची. आणि उकळी आली की छान असं आपण सर्व करूया. मित्रांनो, आपल्या भाजीला छान उकळी आली, आता आपण ती सर्व करूया. मी गॅसची फ्लेम बंद करते आणि मस्त अशी आपण सर्व करूया. त्याच्यावर आपण बटर घालूयात छानस, आपण छानसा बटर टाकूया त्याच्यावरती. मस्त पैकी कोथिंबीर घालूया, आणि थोडासा कांदा आपण घालूया. मैत्रिणींना तयार आहे आपली इन्स्टंट अशी ही पावभाजी, की अगदी हार्डली 20 मिनिटात तयार होते. मुलं पण खुश, घरातले पण खुश आणि आपणही खुश. कमी वेळात चटपटीत अशी ही पावभाजी तयार होते. तर नक्की एकदा ट्राय करा आणि जर माझी ही साधी सोपी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.